मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबर महिना विशेष ठरणार आहे, कारण नवग्रहांपैकी 6 ग्रहांचं गोचर ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. आता ग्रहांचं गोचर म्हणजे काय जर तुम्हाला कळलं नसेल तर एवढंच लक्षात घ्या की ग्रह त्यांची जागा बदलणार आहेत, ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत, ज्याचा परिणाम फक्त राशींवरच नाही तर देश आणि दुनियेवर सुद्धा होणार आहे. त्यामुळे त्या ग्रहांच्या गोचरात फार न जाता आपण डायरेक्ट वळूया कोणत्या राशींवर काय परिणाम होणार आहे या मुद्द्याकडे. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या आरोग्यामध्ये ऑक्टोबरमध्ये सुधारणा दिसून येईल, तसंच तुमची सर्व कामं होतील. एवढंच नाही तर ऑक्टोबर महिन्यात मेष राशीच्या लोकांना धनलाभाचे योग सुद्धा आहेत. आर्थिक आघाडीवर लाभ होऊ शकतील. कौटुंबिक वातावरण सुद्धा चांगलं राहील. एकंदरीत काय तर ज्या राशींसाठी ऑक्टोबर महिना सुपरहिट ठरणार आहे असं म्हटलं जात आहे त्यात पहिला नंबर लागलेला आहे मेष राशीचा, कारण सगळ्याच पातळ्यांवर त्यांना चांगल्याच गोष्टी घडताना दिसतील. आता वळूया वृषभ राशीकडे. ऑक्टोबर महिन्यात केलेल्या प्रयत्नांचं फळ वृषभ राशीच्या लोकांना काही काळानंतरच मिळेल. जवळच्या व्यक्तीकडून पैसे आणि भेटवस्तू मिळण्याची मात्र तुम्हाला या महिन्यात शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात खर्च तुमचा खूप वाढणार आहे हेही तितकंच खरं, त्यामुळे बजेटची काळजी घ्यावी लागेल. मिथुन राश. मिथुन राशीच्या लोकांना सुद्धा अचानक धनलाभाचे योग आहेत. भावंडांकडून पूर्ण सहकार्य या महिन्यात तुम्हाला मिळेल. ऑक्टोबर महिन्यात मिथुन राशीच्या लोकांची सगळी बिघडलेली कामं मार्गी लागू शकतील. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही खूप उत्साही सुद्धा असू शकाल. फक्त जरा तापटपणा आवरा, रागावर नियंत्रण ठेवा आणि जर तुमचा स्वभाव तापट नसेल तर हा सल्ला तुमच्यासाठी नाही. वळूया कर्क राशीकडे. ऑक्टोबर महिन्यात कामात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो कर्क राशीला, परंतु कालांतराने यश मिळेल. या महिन्यात तुमचा खर्च वाढू शकतो. आजूबाजूच्या लोकांपासून थोडं सावध राहा बरं का. घरगुती काही कामं असेल तर त्यात सुद्धा या महिन्यात विलंब पाहायला मिळू शकेल. कर्क राशीतून जाऊया आता सिंह राशीत. कोणत्याही महत्वाच्या कामात अडथळे पार करून यश सिंह राशीच्या लोकांना या महिन्यात मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात अनेक चांगल्या बातम्या सुद्धा तुम्हाला मिळतील. रवी गोचराच्या प्रभावामुळे कामात खूप संघर्ष मात्र करावा लागू शकतो. आर्थिक लाभ मध्यम असणार आहेत. कन्या राश. ऑक्टोबर महिना कन्या राशीसाठी खूप चांगला आहे. का? कारण या महिन्यात आर्थिक लाभ आणि प्रगतीचे योग आहेत. अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. केतूच्या गोचरामुळे संधीचा योग्य फायदा घेता येऊ शकेलच असं मात्र नाही. कुटुंबात शांतता राखण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. तुळरास. काही चांगली आणि सुखद घटना तुमच्या बाबतीत या महिन्यात घडण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठित लोकांच्या संपर्कातून प्रगतीच्या संधी मिळतील. ऑक्टोबर महिन्यात धार्मिक कार्यात तुम्ही अधिक रस घेताना दिसाल. वृश्चिक राश. राहू आणि केतूच्या संयोगामुळे ऑक्टोबर महिन्यात बहुतांश वेळ व्यर्थ कामांमध्ये वृश्चिक राशीची लोक घालवतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. डोळ्यांचं दुखणं असेल तर ते वाढू शकतं. कुटुंबातील आवश्यक खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला थोडी सावधगिरी सुद्धा या महिन्यात बाळगायची आहे. धनुरास. कामात खूप व्यस्त असतील धनुराशीची लोक. पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते या महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आनंदात वाढ होईल. सध्या अचानक संपत्ती मिळण्याचा सुद्धा योग आहे. ऑक्टोबर महिना जसा जसा पुढे जाईल तसे तसे जवळच्या नातेवाईकांशी वाद होऊ शकतात, त्यामुळे तिथे जरा सावध राहा. मकर रास. आध्यात्मिक कार्यात तुम्ही रुची घ्याल. याशिवाय घरामध्ये धार्मिक कार्य सुद्धा होईल. अनेक कामं अचानक पूर्ण होतील हे पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. कुंभ रास. ऑक्टोबर महिन्यात यश मिळू शकाल. सरकारी अधिकाऱ्यांकडून मान सन्मान मिळू शकेल. व्यवसाय आणि नोकरीमध्ये मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. चैनीच्या वस्तूंवर तुमचे पैसे जरा या महिन्यात जास्तच खर्च होतील, तिथे थोडं नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल. आता वळूया मीन राशीकडे. ऑक्टोबर महिन्यात खर्च मीन राशीचे खूप वाढणार आहेत, त्यामुळे खर्चावर नियंत्रण पहिल्या दिवसापासूनच ठेवा. आरोग्याची पण काळजी घ्या. काही मुद्द्यांवर जरा तणाव आणि गोंधळ या महिन्यात तुमचा राहील. नवीन योजना करण्यात अधिक वेळ द्याल. नोकरी आणि अधिकारी यांच्यामुळे जरा अनावश्यक तणाव सुद्धा तुम्हाला येऊ शकतो, पण घाबरू नका. यावर उपाय आहे. थोडीशी ध्यानधारणा करा, त्याने मन शांत राहील आणि समस्येतून मार्ग दिसेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी
लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।